नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅटी लिव्हर डिझीज ची माहिती घेणार आहोत ही माहिती आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात घेणार आहोत पेशंटला वारंवार पडणारे जे प्रश्न असतात ते प्रश्न आणि त्याची उत्तरं अशा स्वरूपामध्ये हा व्हिडिओ आपण बघणार आहोत मग हा कठीण विषय समजायला सोपा जाईल आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये मी फॅटी लिव्हर डिझीज असेल तर कुठले पदार्थ खायला पाहिजे त्या रेसिपीची सिरीज पण सुरू करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ही दाबा म्हणजे ज्या ज्या वेळी मी हे व्हिडिओज पोस्ट करेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे फॅटी लिव्हर डिझीज म्हणजे काय तर फॅटी लिवर डिझीज म्हणजे ज्यावेळी तुमच्या लिव्हरमध्ये म्हणजे यकृतामध्ये जास्तीची चरबी साठते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर डिझीज असं म्हणतात मेडिकलच्या भाषेत या आजाराला हिपॅटिक स्टेटॉसिस असं म्हटलं जातं या आजाराचे दोन प्रकार आढळतात पहिलं आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज तर ह्याच्या नावातच त्याचं एक्सप्लेनेशन आहे म्हणजे अल्कोहोल न घेणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा त्यांच्या यकृतामध्ये फॅटचं जास्तीचं प्रमाण आढळून येतं तेव्हा त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज असं म्हणतात आणि दुसरा प्रकार आहे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज जे लोक अति प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करतात अशा लोकांमध्ये अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज आढळून येतात दुसरा वार विचारला आहे येतो वारंवार जाणारा प्रश्न हा आजार कशामुळे होतो तर हा आजार होण्याचं नेमकं कारण अजून कळलेलं नाहीये पण काही धोक्याचे घटक आहेत किंवा रिस्क फॅक्टर्स आहेत ज्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते त्यातलं पहिलं कारण आहे ओबेसिटी म्हणजेच वाढलेलं वजन त्यातल्या त्यात पोटावर जमा झालेली चरबी असेल तर हा धोक्याचा घटक समजला जातो दुसरा धोक्याचा घटक आहे टाईप टू डायबिटीज डायबिटीज म्हणजे काय त्याचे किती प्रकार आहेत आणि डायबिटीजची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो जरूर बघा म्हणजे तुम्हाला आणखीन गोष्टी लक्षात येतील रक्तामध्ये वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड्स कोलेस्ट्रॉल म्हणजे काय याची माहिती सुद्धा माझ्या चॅनलवर आहे त्याचा व्हिडिओ आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते तेही जरूर चेक करा चौथा धोक्याचा घटक आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स पटापट -पत कमी झालेलं वजन किंवा पटापट -पत कमी केलेलं वजन कॉर्टिकोस्टेरॉइड सारखी औषधं आणि अति प्रमाणात अल्कोहोलचं सेवन हे सगळे फॅटी लिव्हर डिझीजसाठी धोक्याचे घटक समजले जातात तिसरा प्रश्न आहे मला फॅटी लिव्हर डिझीज आहे की नाही हे कसं समजणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आजाराची कधी कधी काहीच लक्षणं नसतात ही लक्षणं सुप्त म्हणजेच असिम्टमॅटिक असतात दुसऱ्या काही आजाराच्या निमित्ताने केलेल्या टेस्ट मध्ये आपल्याला हा आजार आहे हे लक्षात येतं मेडिकल हिस्ट्री घेतली जाते तुमचं वजन अतिप्रमाणात आहे का तुमच्या घरामध्ये कोणाला फॅमिली हिस्ट्री आहे का डायबिटीज आहे का आणि अल्कोहोलचं सेवन केलं जातं की नाही या गोष्टी विचारल्या जातात रक्ताची तपासणी ज्याच्यामध्ये तुमचं लिपिड प्रोफाईल आणि लिव्हर फंक्शन टेस्ट केली जाते सोनोग्राफी केली जाते ज्याच्यामध्ये तुमच्या लिव्हरवर सूज आहे किंवा नाही हे कळतं दुसरं आहे शारीरिक तपासणी शारीरिक तपासणीमध्ये तुमच्या पोटाच्या उजव्या वरच्या बाजूला काही सूज किंवा टेंडरनेस आहे का हे बघितलं जातं आणि लिवर बायोप्सी पण लिवर बायोप्सी ॲडव्हान्स स्टेज असेल तरच सजेस्ट केली जाते चौथा विचारला जाणारा प्रश्न आहे मला हा आजार आहे तर ह्याच्यावर काही ट्रीटमेंट असते का तर इथे मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते की हा आजार झाल्यास याची ट्रीटमेंट त्या आजाराच्या सिविआरिटीवरती आणि तो कुठल्या स्टेजमध्ये आहे या दोन गोष्टींवर ही ट्रीटमेंट ठरवली जाते म्हणूनच तुमचे डॉक्टर तुम्हाला जो सल्ला देतील त्या सल्ल्याप्रमाणेच तुम्ही ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत माहिती पुरवती आहे पण जेव्हा तुम्हाला हा आजार असेल त्यावेळी डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे जेव्हा हा आजार ॲडव्हान्स स्टेजमध्ये नसतो त्यावेळी कॉमनली काय ट्रीटमेंट दिली जाते त्याची माहिती मी तुम्हाला देते हा आजार तुम्हाला झाला असला तर लाईफस्टाईल चेंजेस करून वजन कमी करणे योग्य आहार आणि एक्सरसाइजचा सल्ला दिला जातो मी तुम्हाला हे इथे परत परत सांगते की जर तुम्हाला हा आजार झाला असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ट्रीटमेंट स्वतःच्या मनाने न घेता तुमच्या जवळच्या डॉक्टरांना दाखवा आणि त्यांनी जी ट्रीटमेंट तुम्हाला सजेस्ट केली आहे ती घेणं अतिशय गरजेचं आहे तसंच तुमचे डॉक्टर तुम्हाला काही औषधं सुचवू शकतात ज्याच्यामध्ये इन्सुलिन सेन्सिटायझर्स बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं अशी औषधं तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतील तर ती औषधं जरूर घ्या दुसरा उपाय आहे बॅरिएट्रिक सर्जरी याच्यामध्ये पेशंट जर अतिप्रमाणात जाड असेल आणि पेशंटला एक्सरसाइज आणि आहारामुळे वजन कमी करणं शक्य नसेल तर अशा केसमध्ये डॉक्टर तुम्हाला बॅरिएट्रिक सर्जरी करायचा सल्ला देतात आणि जेव्हा तुम्हाला अल्कोहोलिक फॅटी लिवर डिझीज असतो त्यावेळी डॉक्टर तुम्हाला पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी अल्कोहोलचं सेवन बंद करायचा सल्ला देतात तसंच तुमच्या यकृताचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी स्पेशलाइज्ड आहार सजेस्ट करतात ज्यामुळे तुमच्या यकृताचं कार्य पण सुधारतं आणि कुपोषणाचा धोका टळतो अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीजमध्ये काही स्पेसिफिक औषधं जरी नसली तरी डॉक्टर तुम्हाला अल्कोहोल बंद करण्याचा सल्ला देऊ शकतात हे सगळे वर सांगितलेले ट्रीटमेंटचे ऑप्शन्स हे तुमच्या आजाराच्या सिव्हिरिटी वरती अवलंबून आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध आणि ट्रीटमेंट करायची नाही हा मोलाचा सल्ला आहे आता पाचवा महत्वाचा प्रश्न आहे की हा आजार झाल्यास काही सिव्हिअर लिव्हर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का हा आजार लक्षात आल्यावर त्याच्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं नाही तो व्यवस्थितरित्या मॅनेज केला गेला नाही तर तुमच्या यकृतामध्ये इरिव्हर्सिबल चेंजेस होऊ शकतात त्याचं कार्य बिघडू शकतं आणि याचा परिणाम म्हणून लिव्हर सिरोसिस सारखा कॉम्प्लिकेटेड आजार होऊ शकतो म्हणूनच लवकर निदान आणि योग्य ट्रीटमेंट हाच त्याच्यावरती पर्याय आहे आता सहावा प्रश्न असा आहे की हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची तर तुमचं वजन जर वाढलेलं असेल तर हे वजन नियंत्रणात ठेवायला पाहिजे कारण वजन वाढ हा एक धोक्याचा घटक आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर डायबिटीज असेल तुमचं कोलेस्ट्रॉल जर वाढलेलं असेल तर तुमचा मधुमेह आणि रक्तातलं बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे कारण हेही धोक्याचे फॅक्टर्स आहेत आणि अतिप्रमाणात अल्कोहोलचं सेवन करत असाल तर ते हळूहळू कमी करणं आणि बंद करणं हाही एक पर्याय आहे सातवा प्रश्न आहे फॅटी लिव्हर डिझीज असेल तर तो रिव्हर्स होऊ शकतो का तर आनंदाची गोष्ट म्हणजे हो हा आजार पूर्णपणे होऊ शकतो योग्य आहार व्यायाम लाईफस्टाईल चेंजेस वजनावर नियंत्रण आणि अल्कोहोल घेणं बंद केलं तर हा आजार पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो आठवा प्रश्न आहे या आजारासाठी काही स्पेसिफिक औषधं आहेत का तुम्हाला हा आजार का झाला आहे त्या त्या कारणानुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला औषध प्रिस्क्राईब करू शकतात आता माझा मुख्य आणि आवडता विषय डाएट आहे त्यामुळे हेल्दी रेसिपी छान छान टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडतील आणि करायला सोप्या असतील अशा रेसिपीज मी माझ्या चॅनलवर शेअर करते आता फॅटी लिव्हर डिझीजसाठी व्हेजिटेरियन आहार काय आहे हा प्रश्न असतो तर फॅटी लिव्हर साठी वेजिटेरियन आहारामध्ये विविध सीजनल आणि लोकल फळांचा समावेश करा विविध सीजनल आणि लोकल भाज्यांचा समावेश करा या सीजनल आणि लोकल फळं आणि भाज्यांमुळे तुम्हाला शरीराला आवश्यक असणारे सगळे मिनिरल्स विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स फायबर्स मिळतील ज्यामुळे तुमच्या शरीराचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होईल आणि वजन नियंत्रणात राहील सालासकट धान्य अनप्रोसेस्ड धान्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा ज्याच्यामध्ये घरीच दळून आणलेल्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या तसंच ज्वारी नाचणी आणि बाजरीच्या भाकऱ्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा डाळी मोड आलेली कडधान्य यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा ज्याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रोटीन्स आणि फायबर्स मिळतील आपल्या आहारामध्ये गुड फॅट्सचा समावेश करा हे गुड फॅट्स आपल्याला बदाम आक्रोड जवस तीळ सीड्स भोपळा टरबूज खरबुजाच्या बियांमधनं मिळतं तळलेले पदार्थ टाळावे प्रोसेस्ड फूड मैदा साखर कोल्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक अल्कोहोल बंद करायला पाहिजे कुकिंगसाठी योग्य तेलाचा वापर करायला पाहिजे ज्याच्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स म्हणजे मुफा पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स म्हणजे फुफा आणि सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स यांचं योग्य प्रमाण असलेल्या तेलाचाच तुमच्या आहारामध्ये समावेश करा तर असे छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि छान छान हेल्दी रेसिपीज मी माझ्या चॅनलवर नेहमीच पोस्ट करते पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी मी हे व्हिडिओज आणि रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल थँक्यू